नमस्कार, मी मोहिनीता, होमशेफ मराठी या माझ्या किचनमध्ये तुमचे स्वागत करते. तर आज मी तुम्हाला करून दाखवती आहे खूपच झटपट आणि तितकीच चमचमीत अशी होणारी सुक्या बोंबल्यापासूनची चटणी. पण त्याआधी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल चॅनलवर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओज नोटिफिकेशन हे मिळत राहील. चालेल, तर मग रेसिपी सुरू करूयात. तर चटणी बनवण्यासाठी तर मी 2 मध्यम आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याचबरोबर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करा, एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि ते सुके बोंबील, मी 10-12 सुके बोंबील चांगले त्याचे डोके वगैरे काढून स्वच्छ करून त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि हळद आणि मीठ. तर इथे सगळ्यात पहिलं आपण मिरची आणि लसूणचा खरडा बनवून घ्यायचा. तर त्यासाठी इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लसूण आणि मिरची घालून त्याची जाडसर अशी भरड करून घेणार आहे. तर इथं असं मी लसूण आणि मिरची चांगलं असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. ह्यामध्ये आपण बिलकुलही पाणी न घालता हे जी मस्त अशी मिक्सरला भरड करून घ्यायची आहे. तर इथं असं एका पॅनमध्ये आता आपण हे बोंबील सुके असे मस्त भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण बिलकुल तेल वापरायचं नाही आहे इथे आणि सुकेच त्याला असं 5 ते 10 मिनटं छान असे आपण भाजून घ्यायचे आहेत. इथे मी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे बोंबील आपण भिजत ठेवायचे. असं केल्याने काय होतं, बोंबलांचा जो काही उग्रवास असतो तो निघून जातो आणि त्याचबरोबर त्याला असलेली माती वगैरे सुद्धा त्यातनं सेपरेट होऊन जाते. 10 ते 15 मिनटं आपण हे बोंबील मस्त असे भिजत ठेवायचे आहेत. आता हे बोंबील चांगले असे हाताने चोळून आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बोंबील, तरच ते चांगले स्वच्छ होतील, त्यातली माती वगैरे चांगली निघून येईल. तर इथं असं करून आपण हे बोंबील स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर इथं असे बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे बोंबील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची जाडसर अशी भरड करून घ्यायची, किंवा तुम्हाला जर का बारीक हवी असेल तर तुम्ही बारीकसुद्धा त्याची भरड बनवून घेऊ शकता. पण मी त्याला 1-2 मिनटंच त्याला फिरून घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये. आणि तुम्ही ते बघू शकता की किती छान जाडसर अशी मी हे बोंबील वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. आता एका पॅनमध्ये आपण 1/2 वाटी तेल घालून घ्यायचं, म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं. चटणीला तेल थोडंसं जास्त लागतं आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं इथे. आणि तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता मी कांदा परतून घेते सगळ्यात पहिलं. आणि कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण मस्त परतून घ्यायचा आहे. इथं कांदा छान तळून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण ही भरड घालून घ्यायची, जी आपण मिरची लसूणपासून बनवलेली आहे ती भरड ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे. आणि ती सुद्धा खूप चांगली अशी एकत्र करून घ्यायची आपण. आता मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालून घेतीये आणि टोमॅटोला छान पाणी सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ही चटणी जास्तीची बनवून ठेवायची असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो न घालता फक्त मिरची लसूणचा खरडा घालून तुम्ही ही चटणी बनवून ठेवू शकता. तर इथं असं टोमॅटोला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे 1/2 चमचा हळद आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्ही मीठ थोडंसं कमी घाला चटणीमध्ये, कारण बोंबीलच्या चटणीला मीठ थोडंसं कमीच लागतं. आणि आता हे मीठ आणि हळद खूप चांगलं असं भजामध्ये आपण एकत्र करून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण बोंबलाचे जे काप आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आणि ही चटणी खूप मस्त अशी 10 ते 15 मिनटं एकदम मध्यम गॅसवर आपण परतून घ्यायची आहे. Thank you.
जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत नक्की ही रेसिपी शेअर करा आणि मला कमेंट करूनसुद्धा कळवायला विसरू नका। तर इथं अशी ही सुक्या बुंबलांपासूनची खूप झटपट आणि तितकी छान आणि चमचमीत अशी लागणारी चटणी तयार आहे। आता पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन नव्या रेसिपीजसह। तोपर्यंत थँक्यू।